समान उंची व समान पायाचं क्षेत्रफळ असणारा दंडगोल आणि शंकू यांच्या आकारमानामध्ये काय फरक आहे, त्यांच्यामध्ये परस्पर काय संबंध आहे ते आज आपण प्रत्यक्ष कृतीतनं पाहू। यासाठी आपल्याला कार्डबोर्डच्या साह्यानं एक शंकू आणि एक दंडगोल असा बनवून घ्यावा लागेल। या ठिकाणी आपण सुरुवातीला असा शंकू बनवला आहे की त्याचा कोन साधारणतः 120 अंशाचा आहे। आता उंची 30 ठेवून व पायाचं क्षेत्रफळ 23 ठेवून तुम्हाला असा एक दंडगोल बनवायचा आहे, त्याला आपण सिलेंडर म्हणतो आणि शंकूला कोन म्हणतो। आता हा जो शंकू आहे त्याचा पाया जो आहे तेवढाच असणारं एक सिलेंडर बनवायचं आहे। आता या सिलेंडरला असा चिकट टेप लावून घ्या, तो व्यवस्थित चिटकून घ्या। आता तुम्हाला दिसतं आहे की हा शंकू आणि हा दंडगोल तयार झालेले आहेत की ज्यांची उंची सारखी आणि पायाचं क्षेत्रफळ सारखं। या शंकूमध्ये वाळू भरा आणि किती शंकू वाळू या दंडगोलात भरते ते प्रत्यक्ष पहा। शंकू मात्र पूर्ण भरून घ्या, 1, 2 आणि आता तिसरा कोन जो आहे, तिसरा शंकू ज्याच्यामध्ये आपण पूर्ण वाळू भरली होती तो दंडगोलामध्ये घातल्यानंतर दंडगोल पूर्ण भरला, याच्यावरनं तुम्हाला अनुमान काढता येईल हे शंकूचं जे घनफळ आहे, आकारमान आहे, ते 1/3 सिलेंडर एवढं आहे। किंवा आपल्याला असंही म्हणता येईल एका दंडगोलामध्ये 3 शंकू वाळू भरते।